Hi guys, I'm AJINXD and this is my channel AJINXD Artist. The main reason I came here today, I'm at Sarasbaug by the way, is the lotus. It's a full bloom here. I'm hoping some birding action also. मी बाकी देऊळ आणि एरिया पण दाखवीन, थोडी माहिती पण देईन. सो चला. So this is the bright beautiful pink bougainvillea. We are going towards the temple from the second entrance. So the temple construction started in 1750 and was completed in 1784 under the direction and leadership of Nanasaheb Peshwa. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी इथे आलो कमळं बघायला. देशात कमळं, पुण्यात कमळं, सारसबागेत कमळं आणि बर्डिंग करायला ऍक्च्युली. पण सारसबागेचा पण व्हिडिओ होईल म्हणून मी ते पण दाखवतोय. आणि डिसेंट व्हिडिओ मी पण केला नव्हता इथला, त्यामुळे माझ्यासाठी पण एक गंमत. पहिल्या एंट्रन्सनी सगळ्यात इझिएस्ट ऍक्सेस आहे मंदिरासाठी, जर का पायऱ्यांचा प्रॉब्लेम नसेल तुम्हाला तर. नाहीतर मग जिकडे चौपाटी सॉर्ट ऑफ हॉटेल्स आहेत त्या साईडनी रॅम्प पण केलेली आहे, त्यामुळे इझिली येता येईल. फक्त डिस्टन्स थोडासा लांब आहे. या देवळात उजव्या सोंडेची पांढरी शुभ्र गणपतीची मूर्ती आहे आणि या देवळाची काळजी देवदेवेश्वर संस्थान घेते. या संस्थानाअंतर्गत बाकी मंदिरांची सुद्धा काळजी घेतली जाते, त्यात प्रथम म्हणजे पर्वती, दशभुजा आणि मृत्युंजयेश्वर. या संस्थानाचं कार्यालय देवळाच्या मागेच आहे. नानासाहेब पेशव्यांचं ऑइल पोर्ट्रेट आणि सवाई माधवराव पेशवे यांचा दरबार अशी दोन चित्र देवळाच्या मागे लावलेली आहेत. तुम्ही तिथं गेलात तर त्या खालची माहिती नक्की वाचा. देवळाच्या मागेच वेगवेगळ्या गणेश मूर्तींचं छोटं म्युझियम पण आहे, तिथं गेलात तर नक्की बघा. 5 रुपये एंट्री फी आहे. देवळाच्या मागच्या बाजूनी जर का तुम्ही बाहेर पडलात तर तिथे तुम्हाला एक म्युरल दिसेल सवाई माधवराव पेशवे आणि महाजी शिंदे यांचं. तिथे एक किस्सा पण लिहिलाय त्या दोघांचा, तो पण वाचा. स्मार्ट सिटी म्हणून पुण्याचा काय अभिमान करायचा. आता प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या बॅग्स डंप केल्यात इथल्या तळ्यामध्ये. स्मार्ट सिटी झाली असेल पण लोक कधी स्मार्ट व्हायची. ज्यासाठी केला होता अट्टहास, बर्डिंग आणि लोटसेस. पहिले दिसले आपल्याला वॉटर हेन. तर मूर हॅन, स्वॅम्प हॅन यांच्या पेक्षा थोडेसे वेगळे व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हॅन हे शॅलो वॉटर्स मध्येच राहतात आणि मोस्टली इन्सेक्ट्स आणि छोट्या माशांवर फीड करतात. पर्वती दर्शन, जर का पर्वती हेरिटेज वॉकचा व्हिडिओ बघायचा असेल तर टॉप राईट कॉर्नर मध्ये क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा. लोटसेस बद्दल मला अशी विशेष माहिती काही नाहीये, जी शाळेत ऐकली होती तेवढीच. येस, नाईट हेरॉन, अ फर्स्ट फॉर मी. नाईट हेरॉन इज व्हेरी रेअर ऍक्च्युली. इंडियामध्ये हेरॉन्सच्या 7-8 स्पीशीज आहेत पण त्यात नाईट हेरॉन इज व्हेरी रेअर, स्पेशली ड्युरिंग डे टाइम. आय वॉजंट एक्सपेक्टिंग हिम ऍट ऑल. मी ऍक्च्युली किंगफिशर्स एक्सपेक्ट करत होतो पण इथे एकही किंगफिशर नाहीये, इग्रेट्स आणि हेरॉन्स भरपूर आहेत. दिवसा नाईट हेरॉन दिसणं इज व्हेरी रेअर, सो आय वॉज सरप्राईज टू सी हिम. नाईट हेरॉन्स मोस्टली रात्री ऍक्टिव्ह असतात ॲज द नेम सजेस्ट, सो इट्स व्हेरी रेअर टू सी हिम इन द डे टाइम. Like all herons, night herons also feed on small crustaceans, frogs, aquatic insects, fish, etc. Another variety of herons commonly found in India, the Indian pond heron. This is the female if I'm not wrong, and I also saw a male who was in his breeding plumage.
The red-eared slider or terrapin is commonly found around the world now, but it's native to southern American states. माझ्या मागे आहे पेशवे पार्क जे होतं झूलॉजिकल पार्क 1999 to 2005 पर्यंत सगळं शिफ्ट केलं आत्ताचं जे कात्रज सर्पोद्यान तिथे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सबस्क्रिप्शन फ्री आहे पण ते मला फार महत्त्वाचं आहे, सो प्लीज करा. I'll see you next time. Bye bye.